महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचार सभा. सुधीर मुनगंटीवारांसाठी मोदी करणार प्रचार. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंदुत्व कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न. पूर्व विदर्भात योगी आदित्यनाथांच्या 3 प्रचार सभा होणार. खिचडी घोटाळ्या प्रकरणी अमोल किर्तीकरांची ईडी चौकशी. 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. पक्षानं आदेश दिल्यास कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार. आमदार राजू पाटलांचा निर्धार. पक्षाशी गद्दारी केलेल्या वैशाली दरेकरांना मदत न करण्याची भूमिका. नाशिकच्या जागेवरून महायुतीत गुंता वाढला. भुजबळ आणि गोडसे यांचं नाव पडलं मागे. भाजपकडून 3 नव्या नावांची चाचपणी सुरू. निवडणूक रोख्यांपैकी 4,000 कोटींचा हिशेबच नाही. कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांचा दावा. 2 दिल्लीला बोलावून मनसेची भाजपनं लाच काढली. आदित्य ठाकरेंचे मनसेवर टीकेचे बाण. नाशिकमधून भुजबळांनी उभं राहावं मग आमची भूमिका सांगतो. मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांनाच इशारा. आजपासून आठवडाभर बँकांच्या कामांचं करा नियोजन. कारण फक्त 3 दिवस बँका राहणार आठवड्यात सुरू. सांगलीचा तिढा पाडव्याला सुटण्याची शक्यता. पाडव्याला होणार मवियाचं जागा वाटप. सांगलीच्या जागेवरून मवियात अद्यापही नाराजी. महाराष्ट्राला सावध होण्याची गरज. सावध झालो नाही तर विधान भवन गुजरातला नेतील. आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा. महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद. जागा वाटपावर उद्या एकमत होऊन अंतिम यादी येण्याची शक्यता. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट. भेटीमुळे अनेक चर्चेला उधाण. रावेर लोकसभेकरता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. पुण्यात आज तातडीची कोर कमिटीची बैठक. कारखाना बँक नाही त्यामुळे ईडीची भीती नाही. मानानं मतदारसंघात जा प्रचार करा. आमदार प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. परभणीत महायुतीत महाविकास आघाडी. परभणीत महायुतीत बिघाडीची शक्यता. महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांवर शिवसेनेची नाराजी. तर मराठवाड्यात 51 तालुक्यात जलसंकट आणि पाणी कपातीचं संकट असल्यानं नागरिकांना अडचणींचा करावा लागतोय सामना. कर्नाटकातील बेल्लारीत 5.5 कोटींची रोकड. 106 किलो दागिने जप्त. निवडणुकीदरम्यान बेहिशेबी संपत्ती जप्त. चेन्नईत भाजप कार्यकर्त्यांकडून कोट्यवधी रुपयांची हेराफेर. नेल्लई एक्सप्रेसमध्ये रक्कम घेऊन निघालेल्या 3 अटक. निवडणूक विभागाच्या वतीनं लोकसभा निवडणूक काळाकरता खर्चाचा दर निश्चित. निवडणुकीकरता उमेदवारांना 95 लाख रुपये खर्च करता येणार. गुढीपाडव्यानिमित्तानं उद्या ठाण्यात वाहतुकीत बदल. सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल कायम. मुंबईची पाणी चिंता वाढली. धरणांमध्ये केवळ 27% इतकाच पाणी साठा. पाण्याचं नियोजन करण्याचं बीएमसी समोर आव्हान. पिंपरी चिंचवड शहरात हवा प्रदूषण कमी करण्याकरता लावण्यात आलेले एअर प्युरिफिकेशन फाउंटन धूळखात. हवा प्रदूषण कमी करण्याचं नियोजन फक्त कागदावरच. पुणे शहरातून 3 वर्षात 1400 मुली बेपत्ता. शहरातून मुलींचं अपहरण. बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं. काही मुली मानवी तस्करीला बळी पडल्याची माहिती.